उद्या जर दौरा त्यांनी सुरू केला तर मला पण 7 दिवसांनी तिथे सभा घ्यावी लागेल, मला उत्तर द्यावं लागेल. शेवटी वरिष्ठांनी काय शब्द वापरला, तू निवडूनच कसा येतो ते बघतो. अरे तुमची मुलं ना ती. मी तुम्हाला शब्द देतो की कुठल्याही प्रकारे जोपर्यंत अजित पवार त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला अडचण येऊन देणार नाही. वरिष्ठ आशीर्वाद दिले पाहिजेत. जर चुकलं तर कानाला धरा ना आणि सांगायला नाही तर चुकलं समजून घेत आणि दुरुस्त करीत. मी गेल्या 40 वर्षाच्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक गोष्टी सहन केल्या. त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हॉलमध्ये लोकांनी मलाच विलन केलं, मला सांगितलं होतं मी करू काय. आम्हाला सांगितलं जातं की आता सभा सुरू होणार आहेत. पहिली सभा दिलीप वसपाटलांच्या आंबेगावमध्ये. अरे काय दिलीपरावांनी चुकली, मतदारसंघ बांधलाय. उद्याच्याला आम्हाला पण मलाही थोडं बोलता येतं, भाषण करता येतं, लोक माझं ऐकतात. त्याच्या संदर्भामध्ये उद्या जर दौरा त्यांनी सुरू केला तर मला पण 7 दिवसांनी तिथे सभा घ्यावी लागेल, मला उत्तर द्यावं लागेल. मी जर गप्पा बसलो तर जनता म्हणेल हा काहीतरी ह्याच्यात खोट. मित्रांनो माझ्यात खोट नाही, त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की कुणी आमदारांनी एकत्र आमदारांना मी अशी सांगितलं की नाही राहायचं, राहिलं सांगायचं, समजून सांगितलं सांगितलं वरिष्ठांनी तोडलं नाही हो मला नाही. आता मी मला आमदार की नाही मिळाली तरी नाही ते सांगत होते. शेवटी वरिष्ठांनी काय शब्द वापरला, तू निवडूनच कसा येतो ते बघतो. अरे तुमची मुलं ना ती. साथ दिली ही भाषा दैवतांनी करायची, वरिष्ठांनी करायची. आणि त्याच्यामध्ये तो आमदार म्हटला मला नको आमदार की मी घरी बसतो. साधी काय कार्यकर्ते, साधे सहकारी आहेत. आम्ही वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी सुनील मावळात शोधला, निलेश लंकेला पारला शोधला, डॉक्टर लहमटेला अकोल्यात शोधला, अशा अनेकांना आपण शोधलं आणि आमदारकीचे तिकीट दिली. सहजला तिथं नाशिकमध्ये शोधलं, आहिरेला. खूप जणांची नावं घेता येतील, मी सगळ्यांची नावं घेऊन तुमचा वेळ घेत नाही. परंतु मित्रांनो, माझ्या कार्यकर्त्यांनो, माझ्या वडीलधाऱ्यांनो, माझ्या महिला भगिनींनो, आमच्या मुलींनो, मुलांनो, मला एक सांगा की आपण हे सगळं करतोय हे राज्याच्या भल्याकरता करतोय. केंद्र सरकार राज्याच्या विचाराचं असलं तर केंद्राचा निधी येईल, योजना आणता येतील, कोट्यवधी रुपयाचा निधी मंजुऱ्या मिळेल. आज कितीतरी जणांचे साखर कारखाने अडचणीत आहेत, जिल्हा बँका अडचणीत आहेत, ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. आपल्या बऱ्याचशा मालाला भाव नाही. माझे नाशिकचे कांदा उत्पादक इथं आहेत, माझे केळी उत्पादक जळगाव आहेत, माझे वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते आलेले आहेत. कुणाचा उसाचा प्रश्न आहे, माझ्या मराठवाडा विदर्भाचा सोयाबीनचा प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे, अनेक फळबागांचा प्रश्न आहे, पीक विम्याचे प्रश्न आहेत. काही मागे आम्ही शब्द उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीचे दिलेले होते, त्याच्यातली वेळेत परतफेड करणारी 50,000 रुपये द्यायचं काम चाललंय. मागची कर्जमाफी झाली, 2 लाखाच्या वरची देखील राहिलेली आहे. त्याच्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना सांगून मार्ग काढायचा आहे. ह्यामध्ये कारण नसताना माझ्या अल्पसंख्याक बांधवांना भडकण्याचं काम केलं जातो. मी तुम्हाला शब्द देतो की कुठल्याही प्रकारे जोपर्यंत अजित पवार त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला अडचण येऊन देणार नाही. कारण आपला खंडप्राय देश आहे. शेवटी शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंद विश्व स्थापन केलं आणि राज्याला पुढे नेलं. मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे, आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की त्यांनी थोडा आराम करा,
एवढा हट्टीपाळा करू नये। त्या संदर्भामध्ये मी आज तर थोडंच बोललेलो आहे, परंतु उद्याच्याला सभा जर व्हायला लागल्या तर मला वस्तुस्थिती देखील लोकांना सांगावी लागेल, ती वेळ येऊ नये, वेळ कुठल्याही घरामध्ये येऊ नये, कुठलंही घर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अंतर पडू नये। परंतु ह्या सगळ्याची नोंद माझ्या कार्यकर्त्यांना तुम्ही सगळ्यांनी घ्यावी। माझ्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि माझ्या शेवटपर्यंतच्या कार्यकर्त्याला विश्वास द्यायचा आहे की आपल्याला कधीच अजित पवारच्या जीवास जीवासेपर्यंत मी अंतर देणार नाही। आपल्याला काही झालं तरी मी वाऱ्यावर सोडणार नाही। राज्यातल्या जनतेला महत्व देतच एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन या राज्याचे प्रश्न, मगाशी रुपाली चाकरनी पण काही महिलांच्या बद्दलचे प्रश्न सांगितले, माझ्या आदिवासींचे प्रश्न आहेत, आदिवासींना काही आरक्षणाचे प्रश्न आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत। मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा आदर आजही करतो, उद्याही करत राहील, परंतु हे सगळं करत असताना कुठंतरी वरिष्ठांनी थांबलं पाहिजे, वरिष्ठ आशीर्वाद दिले पाहिजेत। जर चुकलं तर कानाला धरा ना आणि सांगायला नाही तर चुकलं, समजून घेईन आणि दुरुस्त करीन, पण ह्या पद्धतीनं कुठंतरी वेगळ्या प्रकारचं राजकारण हे मी पण कधी करणार नाही। आणि त्याच्यातून देशाला मी आजही सांगतो, त्यांनी आम्हाला दादा सांगितलं, नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय 2024 मध्ये पर्याय नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळं उद्या आपल्या या सगळ्या जागा आहेत, आपल्याला आपले 54 आमदार त्या जागा आपल्याला मिळणारच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या ज्या आहेत त्याही आपल्याला मिळणार आहेत। त्याच्यामुळं जागा जवळपास 90 विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, लोकसभेच्या पण जागा आपण लढवणार आहोत। आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे पद्धतीने हे सगळं करायचंय। समोर BRS आहे, समोर वंचित आघाडी आहे, ते एकत्र येण्याची शक्यता दाट आहे, अजून पण हौशे नवशे गवशे उभे राहणारच आहेत। त्याच्यामध्ये हे जे काही काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी ती तर कशी होणार आहे मला माहिती नाही, कारण त्याच्यात पण बऱ्याच खाचा खोचा आहेत, त्या सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही। पण माझी हात जोडून विनंती आहे, मी कुणाचाही अपमान केला नाही, मी गेल्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक गोष्टी सहन केल्या, अनेकदा मी माघार घेतली, अनेकदा मी कमीपणा घेतला, अनेकदा आमच्यावर गुगली टाकली तरी मी सहन केली, अनेकदा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं एक आणि निर्णय मात्र झाला एक, अशा पद्धतीनं झालं। मी रोकठोक बोलणं कार्यकर्ता आहे, जर एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नसेल तर नाही म्हणून सांगतो। इथं आता नाना काटे आमचा आहे, त्या जर सांगितलं की बाबा दादा असं करायचं, मला पटलं तर मी म्हणाल हो करो, आणि नाही पटलं तर सांगेल नाना हे करायचं नाही। शेवटी आपणच आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या घरच्या माणसांना कशाकरता खेळवायचं, कशाकरता बनवायचं, कशाकरता बदनामी करून द्यायची। षण्मुखानंद आपल्या हॉलमध्ये, त्याच्यात षण्मुखानंद नाही, त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये लोकांनी मलाच विलन केलं, मला सांगितलं होतं मी करू काय, की बाबा मी सांगितलं सोनिया गांधी जसं वर बसल्यात आणि खरगे अध्यक्ष आहेत तशा पद्धतीनं साहेब मार्गदर्शन करतील, वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील, दुसरं ते डोळ्यासमोर तयार होईल, काय चुकलं माझं, मला सांगितलं होतं मी केलं। आज परकीय मुद्दा निघाला, 4 महिन्यातच वासनात गुंडाळून ठेवला, तेव्हापासून UPA च्या प्रमुख सोनिया गांधीच काम करतायत, मग कशामध्ये बदल झाला?